पूर्वी जेव्हा लग्नात बँड कोणाचा आणायचा हा प्रश्न पडायचा. लग्नात आणि वरातीत बँड वाजल्याशिवाय लग्न झाल्यासारखं वाटायचं नाही. पण काळ बदलला आणि डॉल्बीच्या दणक्यात बँडचा गळा कधी आवळला हे समजलंच नाही. की बँडवाल्यांना गेले 10 वर्षाच्या पाठीमागा जे बँड आणि बेंजो कलाकारांना जो काम भेटत होता तो काम आता सध्याच्या घडीला मिळत नाही, कारण तरुण वर्ग सगळे डॉल्बीच्या मार्गावर वळलेले असा असताना बँड कलाकारांना उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि कुणी काम मिळत नसल्यामुळं कुणी वीटभट्टीवर काम करतात, कोणी गवंड्याच्या हातगेले काम करतात, अशा परिस्थितीत कलाकार मालक लोकांच्यापासून दूर दूर होत चाललेत कलाकार. त्यामुळं मालक लोकांना हा व्यवसाय टिकवण्यासाठी डोक्याला हात लावून विचार करत बसण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. की कर्जपाणी काढून आम्ही जो इन्स्ट्रुमेंट उभा केलेला आहे तो इन्स्ट्रुमेंट आपल्याला घेत असताना आता त्याची कर्ज परतफेड कशा संदर्भात कशा पद्धतीचं करायचं. मी म्हटलं की बँड कलाकाराने मालकांना एक खोळ कलाकार देखील भेटत नव्हता, असे आमचे सुगीचा दिवस असायचा. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये बँड आणि बेंजो कलाकारांना मालकांना कामच भेटत नाही. तरुण वर्ग त्यांच्या आईवडिलांना लग्न ठरलं की प्रथम डॉल्बी मागणीची पसंती करतात. म्हणून बँड बेंजो व्यवसाय धोक्यात आलेला आहे. आणि बँड बेंजो पार्टीकडं कलाकारांच्याकडं लग्न मालक असू द्या किंवा गणेश चतुर्थी मंडळ असू द्या, वाढदिवसाचा कार्यक्रम जरी करणारा असेल मंडळी, त्यांनी बँड बेंजो पार्टीच्यापासून लांब होत चाललेले आहेत. अशा पद्धतीचा बँड बेंजो कलाकारांचा बिकट परिस्थिती होत चाललेला आहे. आता पुढं काय करायचं, कुटुंब जगवण्याचा आणि मुलाबाळांचं शिक्षण पाणी वगैरे खरंच कशा पद्धतीने पेलायचा हा आमच्या आपसामध्ये कलाकार आणि मालकांचा चर्चा आता करण्याची वेळ परिस्थिती येऊन टिपलेले. एखादा बँड पार्टी उभा करण्यासाठी किंवा बेंजो ग्रुप उभा करण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावा लागतो आहे, तेव्हा बँड आणि बेंजो पार्टी उभा राहतो आहे. आणि हो उभा करत असताना मालक लोकांना पुढं हा कर्ज फेडण्यासाठी आपण प्रत्येक मंगल कार्यालयाची भेट घेत असतो आहे किंवा लग्न जिथं जिथं काम भेटत असतो आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊनकडे सुपारी मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, पण आपल्याला सुपारी चर्चा लग्न मालक करत असताना आपले रेट त्यांनी विचारतात की बाबा तुम्ही 15 लोक आणि 20 लोकांच्या कलाकार गायक सहित संचासाठी तुम्ही मिनिमम किती बजेट घेणार. आम्ही तेव्हा त्यांना सांगतो 30 ते 35-40 हजाराच्या आसपास आमची आपण मागणी सांगतो आहे. आणि ही सांगत असताना त्यांनी आम्हाला माहिती घेतात आणि नंतर सांगतात की तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला घरी चर्चा करून कळवतो. घरी त्यांच्यामध्ये चर्चा होतो आहे की डॉल्बीच्या संदर्भामध्ये चर्चा होतो आहे. तरुण वर्ग डॉल्बीचं ठरवायचं पसंत करतात आणि त्यामुळं आता आमची मोठी कला सादरीकरणाचा जो गायक म्हणा, कीबोर्ड वाजवणारे म्हणा, इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट आणि पारंपरिक वाद्य हे पूर्णपणे बंद करून आम्ही मिनिमम 4 ते 5 कलाकार घेऊन मंगल कार्यालयात काम करत असताना तिथं देखील तुटपुंज आम्हाला रेट मिळत असतो आहे. आम्ही मागणी करतो आहे 7 ते 10 हजार मागणी करतो आहे, पण तिथं कार्यालयाच्या मालकामध्ये उभारून काम करायचं आहे, तासच कार्यक्रम आहे, म्हणून त्यांनी आम्हाला 3 ते 3.5 ते मिनिमम 4 हजाराच्या आसपास आपलं रेट देतात. त्या 4 हजारमध्ये 5-6 कलाकारांना किती द्यायचं, त्यांना कलाकारांना मग किती मिळायला पाहिजे याचं त्या लग्न मालकानं विचार करून रेट द्यायला पाहिजे होतं, तर मिळत नाही. न इलाजांना आम्ही ऐकणार तुटपंज आम्ही आपल्या ह्या रेटमध्ये आपलं कुटुंब निदान चट्टी भाकरी का असं खाऊन ऐकणार आम्ही कुटुंब जगवायचा आम्ही प्रयत्न करत असतो.